नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सेक्टर 6 सीबीडी वेलापूर इथे राहणाऱ्या श्रीजीशा पराग संसारे या वहिनींना भेटून आज आपण त्यांना बोलता करणार आहोत. सीबीडी वेलापूर नवी मुंबईतलं हे ठिकाण आणि इथे राहणारं हे संसारे कुटुंब आपला संसार कशा पद्धतीने करत आहे, चला जाणून घेऊया. भेटूया संसारे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. नाव घ्या, नाव घ्या, सगळे झाले गोळा. परागांचं नाव आहे लाख रुपया तोळा. फक्त मला वाटलं करोड बिरोड तरी म्हणजे द्या ओळख करू. हे माझे हसबंड पराग, आमची आई. नमस्कार. बाबा. माझी मम्मी, माझा भाऊ, दीदी, नूपूर, काकी, मग ते सगळे आईंचे फ्रेंड्स आणि राहुल. बरोबर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठली शाळा? ज्ञान पुष्पा विद्यानिकेतन. कुठे आली? बेलापूरमध्ये सीबीडी. तुमची शाळा? सेम. सेम म्हणजे? म्हणजे ज्ञान पुष्प विद्यानिकेतन. एकाच वर्गात होते? हो. एकाच बेंचवर बसायचे? नाही. कितवी पासून एका बेंचवर होते? एका बेंचवर नव्हतं, एका वर्गात होतो. कितवी पासून? पाचवी पासून आय गेस. ही विक्रोळीला राहायची पहिल्यांदा, त्यानंतर इकडे शिफ्ट झाली आणि ज्ञानपुष्पाला स्कूलिंग चालू केलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेंड झालो, पण तेव्हापासून नव्हतं आमचं काय. मी काय विचारलं का? सगळेजण साक्षीदार आहे, शब्दाने काही विचारलेलं नाही. का असं सांगितलं आमचं? नाही, सगळ्यांना असं वाटतं की स्कूलमध्ये एकत्र होतो म्हणून तेव्हापासूनच झालं वाटतं. चालू सगळ्यांना म्हणजे कोणाकोणाला? जेव्हा पण सांगतो की लव्ह मॅरेज झालंय स्कूलमधून ओळखतो ओळखतो म्हणून. पण शाळेत तर एकमेकांना बघत होता ना? नाही, तेव्हा आम्ही ऍक्च्युली फ्रेंड्स होते. म्हणजे काय? बेस्ट फ्रेंड्स होते आम्ही. म्हणजे काय असतं? म्हणजे नुसतंच फ्रेंड होता. म्हणजे काय? म्हणजे काय फ्रेंड? बेस्ट फ्रेंडची संकल्पना काय ती तरी? म्हणजे जसं आता राहुल माझा बेस्ट फ्रेंड आहे, तर आता आम्ही फक्त फ्रेंड्स आहे ना. तसं नोट शेअर करायचे, डब्बा शेअर करायचे. दोघेच? दोघेच. आमचा ग्रुप होता, मोठा ग्रुप होता आमचा. पण त्यात तुम्ही जास्त डबे शेअर करता. कितवी पासून डबे शेअर सुरू झाले? फिफ्थ स्टँडर्ड पासून. पाचवीत? काय हो, काय आणायचे या डब्यात? काय आणायचे डब्यात? काय आणायचे आता लक्षात नाही येत तसं. पण काय म्हणजे शी ती केरलाइट आहे, तर इडली वगैरे आणायचे आणि मग नॉर्मल जे जॅम चपाती वगैरे. रोज? रोज नाही. कधी इडली, कधी काय वेगवेगळ्या डिशचा डोसा वगैरे वेगवेगळ्या. अच्छा, वेगवेगळ्या म्हणून तुम्हाला आवडायचं? तेव्हापासून असं डायरेक्ट आवडायचं नाही, म्हणजे फ्रेंड होती. नाही डबा म्हणतो काय नको ते बोलताय. मी डबा आवडायचा ना, इडली वगैरे आवडायची ना, साऊथ इंडियन डिशेस म्हणतो ते आवडायचे की नाही? काय चेहरा खुललाय बघा, डबा पकडला ना. मग तुम्हाला आवडायची नाही ते काय चपाती भाजी आणायची? ते असं काय नाही. असं काय नाही म्हणजे आवडायची की नाही आवडायची? हो आवडायची. मग पुढे काय झालं सांगा, तुम्ही बेस्ट फ्रेंड होता? हा, मग आम्ही 10th पर्यंत एकाच क्लास मध्ये होतो आम्ही. व्हेरी गुड. मग त्यानंतर ऍक्च्युली आमचं दोघांचं स्ट्रीम वेगळं होतं. मी कॉमर्स घेतलेलं आणि याने सायन्स घेतलं, तर आमचं दोघांचं कॉलेज वेगवेगळं होतं. तुमचं? माझं ऍक्च्युली पिल्लेज मध्ये होते मी, म्हणजे इथे पनवेल. पनवेलला. आणि तुम्ही? मी एसी पाटील खारघरला. इंजिनिअरिंग आणि कॉमर्स बीकॉम. मग काय करायचे? मग आमचा ऍक्च्युली कॉन्टॅक्ट एवढा नव्हता, कारण स्कूलिंग. याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? असं शक्य आहे का? नाही, खरंच नव्हतं, कारण की इंजिनिअरिंग थोडा वेगळं स्ट्रीम पडून जात आणि कॉमर्स थोडं वेगळं. तर मग काय टायमिंग म्हणजे वेगळं होतं माझं. मॉर्निंग कॉलेज असायचं आणि ह्याचं. तुम्हाला कसं माहिती? हा, नंतर कळलं. कितवीत कळलं? कितवीत? हा कार्यक्रम म्हणजे उलट तपासणी, कारण ते लपवण्याचा प्रयत्न करताय. नाही 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 काय नाही नाही नाही
एकदा नाही म्हणायचं तर चार वेळा नाही नाही का म्हणाला सांगा तुम्ही, म्हणजे लपवण्याचा प्रयत्न आहे बरोबर की नाही? नाही खरंच हो फ्रेंड, आम्ही कुठे म्हटलं? शाळेत असताना कोण लग्न करून नवरा बायको होतो असं म्हणतात का? तुम्ही पनवेलला कशाला जायचे? नाही मी पनवेलला नाही देतो, नंतर मग फेसबुक द्वारा आम्ही परत फ्रेंड झालो, मग कॉन्टॅक्ट परत कॉन्टॅक्ट म्हणजे वाढलं. बेस्ट फ्रेंड परत फ्रेंड झाले? नाही फ्रेंड नाही झाले, म्हणजे फ्रेंड होतोच आम्ही, पण परत मेसेजिंग वगैरे चॅट वगैरे सुरू झालं परत, ट्रॅक सुरू झाला परत. हा आणि नंतर मग थोडं फिरायला चालू केला मी. कुठे? नाही म्हणजे असंच थोडं कॅफे वगैरे. अरे असंच थोडं पण कुठे? काय हो खारघर बोला आता. असंच इकडे आम्ही ऍक्च्युली फ्रेंड सोबतच फिरायचे. आम्ही म्हटलं का दोघे कुठे भेटायला लागले मग नंतर? पहिल्यांदा कुठे भेटले? इकडे सीबीडी मध्येच, कारण माझं घर एक रोड क्रॉस करूनच आहे, तर आम्ही इकडेच खाली मार्केट मध्ये वगैरे. म्हणजे हे जेव्हा पिल्लेला होता, तुम्ही पिल्लेला होता आणि हे इंजिनिअरिंगला होते, तेव्हा घर एक रोड क्रॉस करूनच होत. ते तेव्हापासून ते आतापर्यंत सेम होत. काय आपल्याकडे हसण्याशिवाय काय पर्याय नाही. मग तसंच कसं अरेंज केलं? अरेंज म्हणजे नंतर तुम्ही बोला. अरेंज इन द सेन्स आम्ही प्रपोज कितवीत केलं? प्रपोज तर सगळं ग्रॅज्युएशन सगळं संपलं नंतर केलंय. आम्ही जॉबवर लागले, म्हणजे हा ही जॉबवर लागलेली आणि मी थर्ड इयर मध्ये होतो काहीतरी, थर्ड वा फोर्थ इयर मध्ये. मग तुम्ही प्रपोज केलं? हा आम्ही प्रपोज केलं. काय म्हणून? ऍक्च्युली काय बोललो नाही, फक्त रोज दिला. म्हणजे आम्ही परत फ्रेंड्स वगैरे भेटायला गेलेलो, तर तुम्हाला अंदाज आला होता ना यांच्या मनात काहीतरी? दोघांनाच होतं. कितवी? पाचवीत? नाही म्हणजे जेव्हा आपण फेसबुकच्या नंतर परत बोलायचो परत परत येते तुम्ही खारघर आणि. मग हे सगळे इतके दिवस तुम्ही फिरत होता, घरातले कोणी बघितलं नाही तुम्हाला? नाही म्हणजे असं स्कूल नॉर्मल फ्रेंड्सच्या हिशोबाने अगर कधी बघितलं असेल तर. काय हो बघायचे ना म्हणजे असंच फ्रेंड्स असेल असं असंच. मग तुमच्या घरी डाऊट कधी आला? माझ्या घरी तर खूप नंतर आलं, म्हणजे माझे ग्रॅज्युएशन जॉब वगैरे माझं स्टार्ट झालं, मग नंतर माझे पेरेंट्सला होतं की मला माझ्यासाठी लग्न वगैरे. हा तर अलायन्सेस बघत होते, तर मी सगळं नाही नाही करत. आणि तुमच्या घरी कसं कळलं? आमच्या घरी म्हणजे आईला थोडा आयडिया होतंच, तर मग मम्मी बोलूनच टाकलं की म्हणजे मी जॉबसाठी वेट करत होतो. तर माझं स्वतःच, हां माझं म्हणजे मी तेव्हापर्यंत इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आणि त्याच्यानंतर जॉब शोधत होतो, तर जॉब जेव्हा भेटला तेव्हा मी सांगितलं घरी की हां. मग हिने पण तिच्या घरी सांगितलं बॉम्ब फोडला की असं आहे, तर थोडं झाले प्रॉब्लेम. कारण की कोणाकडे जास्त झाले? हिच्याकडे जास्त झाले, कारण की माझा मोठा भाऊ आहे, त्याने पण लव्ह मॅरेज केलं आणि तिची जी वाईफ आहे ती पंजाबी आहे. अरे वा, तर सगळा देश हिंदुस्थान. माझ्या घरी थोडं, कारण माझ्या घरी अजूनच कधी कोणाचं लव्ह मॅरेज झालं नव्हतं आणि इंटरकास्ट तर कधीच नाही झालेला, तर थोडा प्रॉब्लेम्स होता माझ्या घरी. म्हणजे माझ्या मम्मीला नाही होतं, मग माझ्या पप्पाला पण एवढं नाही. मग आम्ही समजून घेतलं, मग परागला भेटवलं मम्मी पप्पांशी, मग त्यांना आवडला. काय ज्या दिवशी भेटला त्या दिवशी काय? तर एकदम म्हणजे मी एकटाच गेलेलो यांच्या घरी, गेलेलो बोललं आता हाय तर हाय ना घाबरायचं का? बरोबर, नाही तर चपला कुठे काढल्या पायातच ठेवल्या होत्या. तर घरी सांगून गेलेलं की जातोय भेटायला, म्हणलं ठीक आहे जा. त्याचे पप्पा होते, म्हणजे सगळेच होते, भाऊ आणि आई बसलेले. तर पप्पा बोलले. कितीची वेळ होती साधारण? सकाळी आय गेस 10 वाजले. नाश्त्यासाठी बोलले इडली माई नाही ना चिडली? नाही नाही. मग त्यांना समजवलं की म्हणजे मला आवडते ती आणि लग्न करायचं आहे आणि तिला खुश. एवढं बोलले सगळं एकदम डेअरिंग करून. मग घरातल्यांनी? तेच त्यांनी पण बोललं की पप्पाच बोलत होते की म्हणजे आमच्या ह्याच्यात तर कधी काय केलं नाही असं काय, तर तुम्ही थोडं म्हणजे तुझ्यावरती मी डायरेक्ट कसं विश्वास करू किंवा काय, पण आता ही बोलते एवढं तर ठीक आहे मी करतो, पण काय कंप्लेंट यायला ना पाहिजे. बोला सर दोन माफिक सांगितलं त्यांनी.
लेकराला विचारायला बोलवलं आणि तुम्ही डायरेक्ट होऊन दिला. मग बोलले की नाही ठीक आहे. मग त्यांनी बोललं की ठीक आहे, मग आपण आई बाबा आई बाबा बोलू. बरं, आता एक आव्हान आहे तुमच्यासाठी, एक चॅलेंज आहे. घरामध्ये आम्ही काही चिठ्ठ्या लपवल्यात, एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ एका मिनिटाची. ओके. आणि त्यासाठी हे पहिलं वाक्य, सर सलामत तो पगडी 50. वेळ सुरू झाली. हेल्मेट 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 हेल्मेट. लास्ट रूम लास्ट रूम. मोठ्याने वाचा तर सगळे मदत करतील. वेळ एक मिनिट आहे फक्त. नंदलाला कृष्णा कृष्णा. जगातील उंच इमारत. बुर्ज खलीफा. देवाची करणी नारळात पाणी. 10 9 8 7 6 5. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला वहिनी, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. विश्रांतीनंतर होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पण तुमच्या दोघांबद्दल जर यांना कोणाला काही बोलायचं असेल तर ते बोलू शकता. ही माझी सून आहे. तुम्ही सासूबाई? हां, मी सासूबाई. पण मला कधी वाटलंच नाही सून म्हणून माझ्या घरी आली म्हणून. लक्ष्मीच्या पावलाने आली ती आणि माझी मुलगी म्हणूनच झाली. ऐसा कुछ नहीं है. पहिले हम लोग सोचा कैसे शादी हो गया तो नहीं, अभी सब बेटी से ज्यादा दामाद हमारा ध्यान रखते है. असं झालंय असं झालंय ना. पण श्रीजी खूप चांगली आहे, बनवेळाऊ आहे आणि खूप छान गप्पा मारते. मी पनवेलला असते. म्हणजे तुम्ही कधी बघितलं नाही? मी एकदा मॅकडॉनल्डलाच बघितलं होतं. मला स्टार्टिंग पासून यांचं रिलेशन म्हणून आवडतं, कारण की आता त्यांचं लग्न जरी झालंय ना तरी ते फ्रेंड सारखेच राहतात एकमेकांशी सुद्धा. नाही पण हे यांचं काही सुरू आहे, तुला तर माहिती होतं ना. तेव्हा आयडिया नव्हती. तो बरोबर बोलतोय. पण कधी साधारण तुला कधी अंदाज आला होता? मला मी सेकंड इयर थर्ड इयरला इंजिनिअरिंगला असताना जेव्हा पण परागेचा बोलायचा की शिवजी बरोबर आहे, मी बोलायचो की असं असं कसं काय की दररोज हेच बाईक वरती कसे येतात. मग नंतर कळून गेलं. सर्विस होती बोलू शकता तुम्ही असं. पण आता एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये ना एक उशी प्रत्येकाने जसं गाणं सुरू होईल पुढे पुढे पास करायची, आणि गाणं थांबलं की उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार, किंवा एक गंमत असेल आव्हान असेल ते पूर्ण केलं तर यांना बक्षीस मिळणार. म्युझिक. स्टिकच्या सहाय्याने लाल रंगाचे मणी बाहेर काढायचे आहेत. 30 सेकंदात 10 मणी जर गोळा केले तर यांना बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 15 20 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे बक्षीस तुमच्यासाठी. थँक्यू, अभिनंदन. चला म्युझिक.
काळजी करू नका, नाच आलाय तुमच्यासाठी. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं, त्यांनी मिळवून दिला, अभिनंदन. चला म्युझिक. तीन स्माइली चेंडूंमधून टेबल टेनिस चेंडू पास करायचा आहे आणि ते एका टोकरीमध्ये, मग एका टोपलीमध्ये जमा करायचे आहेत. पाच चेंडू गोळा करायचे आहेत तुम्हाला. वेळ सुरू झाली. हां, एक, दोन, चार, पाच. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला, अभिनंदन. तुमच्याबद्दल आरोप आलेत. हा, आता तर सगळे चांगले बोलत होते. कळलं तुम्हाला कसे आहेत? तुमच्यावर नाही, तुमच्या सासूबाईंवर कोणीतरी सूड उगवलाय. घरात कुकरची शिट्टी नसेल तर सासूबाई शिट्टी वाजवते. कशी वाजवतात? तुम्हाला सकाळी लवकर उठायचा कंटाळा आहे, खरं? हा, काय सकाळी झोपायचं असतं ना. नवा मंत्र आलेला आहे, सकाळी झोपायचं. तुम्ही पुरणपोळी खूप छान करता. मी? हा, पुरण वेगळं आणि पोळी वेगळी, खरं? सकाळी लवकर उठत नाही, सतत मोबाईलवर बोलते. आमच्या घरी किती वेळा बोलवून सुद्धा आले नाही. यायला या कुठे घरी असतात? चला, पुरे झाले आरोप. फक्त लवकर उठत नाही, घरात कामं करत नाही, तर काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? झोपते ते तर आहेच, कारण मी पहिल्यांदापासून मम्मी पण बोलून बोलून थकले. त्याचे हे पण सब थकतील ना, काय फरक नाही. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने कुठला बदल केला पाहिजे स्वभाव? स्पष्ट सांगा, खरं सांगा. चला, ही संधी आहे. बदल केला तर थोडा रागीट स्वभाव आहे. हा, म्हणजे पटकन राग येतो. त्यांनी जो आरोप केला तो फार महत्त्वाचा आरोप आहे की नाही? आता नवीन नवीन लग्न आहे, दीड वर्षातच जर एवढ्या चिडलात, पुढे 15 वर्षापर्यंत बिचाऱ्याचा तवा होईल. तुम्ही नका बाजू घेऊ प्रत्येक. तुम्हाला कधी घरी आत असता? चिडायच्या वेळेला तुम्ही भजनाला असता. फोनवरून काय झालंय बघा लेकरा. बरं बरं, सांगा हो, काय स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला कराल? राग आता ते पण आता काय करू शकते. राग तर येतच ना, ह्याला पण येतं राग. मला एकटीला थोडी सांगू काय होईल कालांतराने अशा रागावलात तर आयुष्यभर त्यांना करपलेले डोसे खायचे. नाही, डोसे चांगले बनवते पण ते डोसे करपू नये एवढीच इच्छा आहे, कळलं का? नाही तर रागाच्या भरात सगळा ताप डबल होईल ना. तुम्ही स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला कराल? सेम रागच. बरं, आता क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा ऍक्च्युली मे बी सगळ्यांचीच मागणार, डायरेक्टली किंवा नोईंगली अननोईंगली कधी काय चूक झाली असेल तर ते हे करून घ्या, माफ करून घ्या. माफ करून क्षमा मागायची तर कोणाची? हा, म्हणजे माझं जसं राग लवकर येतो तर तसं मी बोलून पण टाकतो आणि जे मला पार्टी काय वाटत होत ते पण बोलून टाकतो. मग नंतर मला वाटतं की नाही तसं बोलायला नको होतं. तर तसं कोणाला जर बोललं असेल तर हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आता क्षण आलाय या माऊलीच्या सन्मानाचा. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.